सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता व उपायुक्त वैभव साबळे यांची युवा नेते समित कदम यांच्या सहकार्याने भेट घेतली. वखार भाग परिसरातील ट्रक टर्मिनल आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही जिल्ह्यातील वाहतूकदारांची शिखर संघटना गेली 25 वर्षे सातत्यपूर्वक पाठपुरावा करत आहे. सदर ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठीचा आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी तयार केलेला प्रकल्प आराखडा संघटनेने 2011 साली शासनाकडे सादर केलेला होता. त्यास अनुसरून ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता व मनपा पदाधिकारी यांची समित दादा कदम यांच्या उपस्थितीत भेट घेतली व त्यामध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी 7/7/2023 शासन निर्णयाप्रमाणे ट्रक टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठीचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी सो यांना दिले आहेत. आयुक्त यांनी पुढील 10 दिवसात सुधारित ट्रक टर्मिनल विकास प्रकल्प तयार करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच वाहतूकदारांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने ट्रक टर्मिनल तेथे तात्काळ लाईटची व्यवस्था करणे व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यास मान्य केले आहे. आयुक्त शुभम गुप्ता व उपायुक्त साबळे यांच्या सकारात्मक चर्चेमुळे व माननीय समितदादा कदम यांच्या सहकार्यामुळे वाहतूकदारांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यातून सदर ट्रक टर्मिनल विकसित होण्याचे संकेत मिळत आहे. यावेळी सदर बैठकीस सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी, जयंत सावंत, सुरेंद्र बोळाज, उपाध्यक्ष महेश पाटील, भाग्येश शहा, प्रितेश कोठारी, उपसचिव नागेश मारगुडे, रोहित सावळे, माजी उपसचिव शंकर यादव उपस्थित होते. आज सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय आयुक्त साहेब यांची आपला जो प्रलंबित प्रश्न आहे ट्रक टर्मिनलचा त्या संदर्भात भेट घेतली. समीर दादा कदम यांनी या भेटीमध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि सध्या जी पार्किंगची असणारी परिस्थिती आणि वाहतूकदारांची अपेक्षा या संदर्भात सविस्तर निवेदन केलं. माननीय आयुक्त साहेबांनी सर्व विषय पाहिला, अभ्यासला आणि त्यांनी येत्या 10 दिवसात रिवाईज प्रपोजल तयार करणे आणि ते कलेक्टर साहेबांच्या थ्रू मंत्रालय माननीय मंत्री महोदय यांच्याकडे पाठवणे यासाठी पहिल्यांदा स्वीकृती दर्शवली. त्याचबरोबर सध्या तातडीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ट्रक पार्किंग एरियामध्ये स्वच्छतागृह उभारणी आणि जे पोल आहेत त्याच्यावर LED उभारणी जेणेकरून वाहतूकदारांच्या थोड्या सुविधा होतील या संदर्भातली सगळी व्यवस्था करण्याचं सांगितलं. आज आयुक्त साहेबांनी विविध योजना अंतर्गत वाहतूकदारांना ट्रक टर्मिनल एक अत्याधुनिक कसं होईल, तयार होईल आणि जो एक मॉडेल निर्माण होईल महाराष्ट्रभर देशभर या प्रकारे आपण प्रयत्न करूया असं स्वच्छपणे सांगितलं. वाहतूकदारांच्या मध्ये या बातमीनं सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशभरातील एक नवीन जोश संचारेल एवढंच मला वाटते. मी बाळासाहेब कलशेट्टी, माजी अध्यक्ष सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, संचालक ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली. धन्यवाद.